नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार, उद्यापासून लागू होणार, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता शेतकऱ्यांसाठी या महत्त्वपूर्ण अशा मोठ्या घोषणा काय आहेत व शेतकऱ्यांना कशा पद्धतीने आर्थिक मदत होणार आहे व पाच मोठे निर्णय कोणते या ठिकाणी लागू होणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे. बघा, शेतकरी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार आणि उद्यापासून लागू होणार. बघा, शेतकरी अनुदान काय आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पाच महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. जास्त वेळ न घालवता आपण या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी कोणते पाच महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत त्याबद्दल या ठिकाणी अपडेट पाहूया. बघा, 2017 पहिला निर्णय 44 लाख शेतकऱ्यांना 18,762 कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळाला, परंतु सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे 6,56,000 शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहिले. आज मी येथे सांगू इच्छिते, या 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ जाहीर करा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा पुढे, पंजाबराव देशमुख व्याज अनुदान पीक कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यास 3 लाखांपर्यंत व्याज अनुदान, शेतकऱ्याला 3% व्याज अनुदान असा आणखीन एक मोठा निर्णय. यावर्षी 72 कोटी रुपये खर्च झाला आहे आणि यासाठी 72,42,00,000 रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर झाल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. बघा, तिसरा मोठा म्हणजे 2019 सरकारने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास देखील सुरुवात केली आणि आतापर्यंत सुमारे 5,190 कोटी रुपये बँक खात्यात जमा झाले आहेत आणि 14,31,000 शेतकऱ्यांना आणि उर्वरित शेतकऱ्यांना हे प्रोत्साहन देण्यात आले आहे आणि लवकरच अनुदान देखील दिले जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. बघा, शेवटचा आणि पाचवा निर्णय बघा काय आहे. शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासंघ निधी योजना यावर्षी सुरू करण्यात आली आहे आणि त्यात आणखीन 6,000 रुपयाची भर घालण्याचा निर्णय हे राज्य सरकारने घेतला आहे. म्हणून मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा हप्ता हे नवीन वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी वितरित करता आला. तर मित्रांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी हे पाच महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, त्यातील काहींची अंमलबजावणी या ठिकाणी सुरू आहे तर काहींची या ठिकाणी लवकरच या ठिकाणी अंमलबजावणी सुरुवात होणार आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतकरी अनुदान, शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार आणि उद्यापासून हे मोठे पाच निर्णय लागू होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.